नमस्कार मित्रांनो, आपण आहोत चांदोली रेंजमध्ये सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आणि सोनारली बीटला आहोत आणि आपल्यासोबत आहेत दोन वन मजूर. इकडे आहेत आप्पा उजव्या हाताला आणि इकडे आहेत गौरवदादा. तर गौरवदादा, मी तुमच्या गाडीवर हे स्टिकर पाहिलं, वाघाचा पंजा दिसतो आहे आणि तारीख दिसते आहे, तर ह्याची नेमकी काय गोष्ट आहे तर ते आम्हाला सांगितलं तर बरं होईल. येस, कारण त्या तारखेला आम्हाला वाघाचे ठसे दिसले. अच्छा, आणि म्हणजे ते का महत्त्वाचं आहे वाघाचे ठसे मिळणं? कारण मी ऐकलं होतं सह्याद्रीत वाघ हा येऊन जायचा, 2011 एकदा आला होता, 2018 पण एकदा नोटीस झाला आहे, नंतर 2023 तुम्ही शोधलात म्हणजे वाघ इथे मिळाले. त्याच्यामुळे आम्हाला जरा भारी वाटले म्हणून आम्ही गाडीवरती टाकलं. हा, पण त्याची नेमकी काय गोष्ट आहे, म्हणजे तुम्हाला कसे सापडले? आम्ही फिरतीला गेलो असताना बॅक वॉटरला आम्हाला ठसे मिळाले. अच्छा, पण नेमकं कसं झालं ते तुम्ही सांगाल का, म्हणजे तुम्ही पाहिलेत की कोणी पाहिले असं? हो, आम्ही तिघे जण होतो. ओके, सांगा कसे बोलताय तसं सांगा, फोन मध्ये नका बघू. चालते, आम्ही तिघे जण फिरतीला गेले असताना बॅक वॉटरला फिरत असताना आम्हाला ठसे दिसले. ठसे आम्ही दिसले असताना आम्ही वरच्या अधिकाऱ्यांनी फोन केले, बाबा हा ठसे मोठे आहेत कसे आहेत ते तुम्ही येऊन बघा. आम्हाला वाटते 100% की हे वाघाचे आहेत, त्याच्यामुळे वरचे अधिकारी दुसऱ्या दिवशी लगेच आले की त्यांनी ओळखले की हा वाघाचेच ठसे आहेत. मग त्यांनी कन्फर्म केला की हे वाघाचेच ठसे आहेत. अच्छा, मग तिथपासून त्यांनी कन्फर्म केलं की ह्या साईडला वाघ आहे. मग नंतर मग सर्व साहेब लोकांनी त्यांच्या रिसर्च चालू केला की बाबा कुठनं कुठं गेला. तिथून मग कॅमेरे लागायला चालू झाले. मग 2017 कॅमेऱ्यात आला वाघा. कॅमेऱ्यात आला 5 दिवसांनी कॅमेऱ्याला. तिथपासून कन्फर्म केलं की हा एरियात वाघ आहे. ओके, तेव्हापासून अजूनपर्यंत आहे, म्हणजे तो आता इथे स्थानिक झाला असं म्हणायला हरकत नाही. पूर्वी तो यायचा आणि जायचा आणि जवळजवळ 5 वर्षांनी तुम्ही एकदा शोधून काढलात, म्हणजे 2023 आणि आता 2024 ऑक्टोबर चालू आहे, अजून पण तो आहे. म्हणजे व्याघ्र हा प्रकल्प आपण ज्याच्यासाठी राखीव ठेवला वाघ, तर तो मुख्य प्राणी आपल्या जंगलात आहे. खूप फिरस्ती करतोय आणि खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. आणि अजून एक गोष्ट म्हणजे मी ऐकली आहे, कालच तुम्ही सांगितलं की पूर्वीची लोक इथली स्थानिक म्हणायची की वाघ देवाच्या पाया पडायला यायचा, तर ती काय नेमकी गोष्ट आहे ते सांगा. मला काही एवढं माहीत नाही, म्हणजे पहिली लोक आहेत की असं की जुनं म्हणजे कोकणातले लोक वगैरे असे म्हणतात की देवदर्शनासाठी पहिला वाघ येऊन जायचा, आता गावं नाही म्हणजे असं लोक म्हणतात की देवाच्या दर्शनासाठी येतो. अच्छा, वाघ येऊन जायचा जंगलात दरवर्षी यायचा आणि देवदर्शन करून जायचा असा. इथे देवांच्या जागा आहेत, देऊळ आहेत, देऊळ जुनी. बरोबर. तर वाघ जायचा ना तेव्हा नाही सापडले म्हटले तुम्ही काल? नाही. कधीपासून काम करता तुम्ही? मी 2011 काम करतो. 2011 काम करता आणि मग तुम्हाला केव्हापासून केव्हा ठसे दिसले तुम्हाला? 2018 ते कॅमेऱ्यात आलेले तेवढेच ते फोटो, म्हणजे फोटो आलेले. नाहीतर त्यानंतर मग नाहीच, मग डायरेक्ट 23 नंतर मग वर्षभर सतत कंटिन्यू. आणि अगोदर बऱ्याच टीम्स आल्या होत्या, त्यांना पण काही सापडलं नाही, मात्र तुम्हाला ते सहज सापडलं, सहज फिरस्ती करताना. आणि मग तुम्ही मध्ये काल सांगत होता की तो पोहून पलीकडे गेला, ते पण त्याचं पण सांगा ना गोष्ट. जिथून ठसे दिसले तिथून खायला साईडला देवराई म्हणून नाही, तिकडून पोहून पलीकडे करबई नाला ह्या साईडला एक अर्धा किलोमीटर अंतर तरी त्यांनी पाण्याचं काढलंय. आणि ठसा केवढा मोठा होता? कसं 17 सेंटीमीटर पूर्ण हात असा, एवढा मोठा बसेल एवढा मोठा ठसा होता. अच्छा, ठीक आहे. मग ही होती गोष्ट वाघाची आणि इथल्या वन मजुरांची, ज्यांच्यामुळे वाघ इथे आहे हे कन्फर्म झालं. म्हैस आली.
हला धन्यवाद थैंक यू.